कोश्यारींचे शब्द हे बाणासारखे मराठी माणसाच्या हृदयाला भिडले होते. अस्वस्थ होता मराठी माणूस, पक्षबिनिवेश विसरून प्रत्येक पक्षामधनं एक दबावगट स्थापन होत होता. दूर दूरच्या मराठी माणसाला कोश्यारी म्हणजे आपला जातिवंत शत्रू आहे असं वाटायला लागलं. कदाचित त्यांना ते कळलं असावं, त्यांना सांगितलं गेलं असावं की महाराष्ट्रातली मराठी माणूस पेटलाय, हा पेटलेला माणूस जेव्हा 105 जीव देतो आणि मुंबई खेचून घेतो त्याची ओळख शिवाजी महाराजांनी वरून होते. माफी मागा, त्यांनी माफी मागितली, विषय इथेच संपला. कारण का मराठी माणूस मनाने खूप मोठा आहे, ही माफी आम्ही स्वीकारतो. तुम्ही एक लक्षात घ्या की ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेऊ नका. ही भूमिका प्रत्येक मराठी माणसाची होता, तो भलेही रस्त्यावर उतरू शकत नव्हता, पण जेव्हा मी आज चालत होतो तेव्हा प्रत्येक जाणारा गाडीमधनं जाणारा माणूस मला असं दाखवत होता, असं करत होता, याचा अर्थ तो कुठेतरी मनात ना आमच्याबरोबर होता. मराठी माणूस जितका मनाने निर्मळ आहे तेवढाच तो संवेदनाशील आहे. वेदना झाल्या मराठी माणसाच्या हृदयाला. तुम्ही आम्हाला भिकारी म्हणता, तुमच्या इथनं राजस्थानी गुजराती गेले तर तुमच्याकडे काय आहे असा प्रश्न विचारता. अरे आमच्याकडे आहे म्हणून ते जिवंत आहेत, तेच राजस्थानी राजस्थानमध्ये राहून, तेच गुजराती गुजरातीमध्ये राहून मोठे का नाही झाले. आम्ही घाम गाळला, मेहनत केली, आमच्या मेहनतीची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अण्णा भाऊ साठेंचं विधान महाराष्ट्रात आलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे. या कष्टकऱ्यांचा खाम जो मातीत पडलाय ना, ती माती ही उपजाऊ आहे, त्याच्यातनं उगवलं सगळं. तुम्ही खिशात घातलं पण आम्ही हृदयात ठेवलं, हा मराठी माणसाचा विजय आहे.